आणि यानंतर आता बातमी आहे ती म्हणजे एल्गार परिषदेच्या तपासाबाबत शरद पवारांनी आक्रमक भूमिका मांडली. ज्यांचा एल्गार परिषदेशी संबंध नाही त्यांनाही तुरुंगात डांबलं जात आहे. या लोकांना हवा तसा न्याय मिळालेला नाही. एसआयटी चौकशीच्या मागणीवर आम्ही ठाम आहोत असं शरद पवार म्हणाले. पुरावे अशा पद्धतीनं तयार केले गेले की त्यांना जामीनही मिळू नये असा गंभीर आरोप पवारांनी मागच्या सरकारवर केलेला आहे. राज्य सरकारसुद्धा यासंबंधीची चौकशी करायचा अधिकार आहे. ठीक आहे, केंद्रांचा विषय घेतला तिकडे त्यांची काय चौकशी करायची असेल, त्यांच्या चौकशीचा अँगल वेगळा आहे. आणि आमची मागणी जी आहे की ज्यांचा संबंध आहे त्यांना जे डांबलेलं आहे त्यासंबंधीची चौकशी ही राज्य सरकारला करायचा अधिकार आहे. म्हणून ह्या सेक्शन 10 वापर करून त्यांनी ह्याची चौकशी करावी. राज्य सरकारने शेवटी काय करायचं ते करावं, मी काही त्याच्यासंबंधी त्याच्याबद्दल हे सांगत नाही. पण मला हे लोकांच्या समोर आणायचं आहे की पाठीमागच्या सरकारमध्ये ज्या पद्धतीने या संबंधी इन्व्हेस्टिगेशन केलं आणि महाराष्ट्र पोलीस दलाचा मला अभिमान असायचा. मी अनेक वर्ष प्रशासनामध्ये काम करताना एक निदान 15-20 वर्ष मी पोलीस खात्याचा प्रमुख म्हणून काम केलं, गृहमंत्री म्हणून काम केलं. आणि आज ज्या पद्धतीचं तिथं हायेस्ट लेवलला पोलीस संघटनेमध्ये महाराष्ट्रात बघायला मिळतं एक डिटरमिनेशन आहे, मला चिंता त्याची आहे. हा जो इन्सिडेंट झाला त्याच्या आधी काही दिवस त्या आजूबाजूच्या खेड्यामध्ये संभाजी भिडे आणि अशी एक तक्रार होईल की संभाजी भिडे आणि एगोते या लोकांनी त्या भागामध्ये एक वेगळं वातावरण तयार केलं. तर या सगळ्या राजकीय घडामोडी त्याचबरोबर देशभरामध्ये सुरू असलेल्या शिवजयंतीचा उत्साह आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येत राहणार आहोत. मात्र वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही पाहत राहा न्यूज 18 लोकमत.